नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या विविध सामान्य अध्ययनाच्या विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे त्यापैकी मानवी हक्क हा एक महत्त्वाचा विषय आहे. एकूणच सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4 यापैकी पेपर तिसरा जो आहे जो दोन विषयांनी प्रामुख्याने बनलेला आहे, ज्यामध्ये एक मानवी हक्क आणि दुसरा मानव संसाधन विकास. राज्यसेवेचा सिलॅबस 2012 साली ज्यावेळी बदलला आणि त्या संदर्भातलं नोटिफिकेशन ज्यावेळी आयोगाने दिलं त्यावेळी अनेकांच्या मनामध्ये या स्वरूपात संभ्रम होता की HR आणि HRD जे पेपर 3 समाविष्ट केलेले विषय आहेत त्या पेपर 3 या दोन्ही विषयांवरती येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असेल आणि मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल. अनेकांचं मत असं होतं की HRD जास्त प्रश्न येतील, तर अनेकांचं मत असं होतं की HR जास्त प्रश्न येतील. मी अगदी सुरुवातीपासून असं म्हणत आलेलो आहे की HR आणि HRD हे दोन्ही सब्जेक्ट हे इक्वल वेटेजचे सब्जेक्ट आहेत आणि गेल्या काही वर्षांच्या परीक्षांचा जर विचार केला तर HRD किमान 70-75 आणि HR किमान 70-75 या प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आता यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की HR आणि HRD यातल्या अनेक बाबींना आपण सेग्रिगेट नाही करू शकत, म्हणजे अनेक बाबी या एकमेकांवरती अवलंबून असलेल्या या देखील आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ सर्व शिक्षा अभियान यासारख्या योजनेचा आपल्याला HRD देखील अंतर्भाव झालेला दिसतो आणि HR देखील अंतर्भाव झालेला दिसतो. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासारखी स्कीम असेल, जननी सुरक्षा योजनेसारख्या स्कीम्स असतील, अल्पसंख्याकांसाठी राबवले जाणारे उपक्रम असतील, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या बाबी असतील, मग ते एज्युकेशनशी रिलेटेड असतील, त्या आरोग्याच्या संदर्भातल्या असतील किंवा त्या सोशल जस्टिस किंवा सामाजिक न्यायाच्या संदर्भातल्या असतील, या सर्व बाबी या दोन्हीकडं समाविष्ट असलेल्या किंवा दोन्हीमध्ये त्यांचा अंतर्भाव असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं अमुक एखादा प्रश्न हा डिरेक्टली HRचा आहे का HRDचा आहे हे वेगळं करणं बऱ्याचदा जड गेलेलं किंवा बऱ्याचदा ते जड जातं. आता दुसरी बाब महत्त्वाची या ठिकाणी अशी आहे की HRD अर्थात मानव संसाधन विकास या विषयामध्ये 5 समावेश करण्यात आलेला आहे. हे 5 कुठले? तर पहिला घटक आहे याच्यातला लोकसंख्या, दुसरा याच्यातला शिक्षण, तिसरा आहे व्यावसायिक शिक्षण, चौथा आरोग्य आणि 5 ग्रामीण विकास. तर या उलट HRचा जर विचार केला तर HRमध्ये प्रामुख्याने 13 उपघटकांचा समावेश केलेला आहे, ज्यापैकी सिलॅबसची सुरुवात होते मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा अर्थात युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जो 1948 स्वीकारला गेला. सो 10 डिसेंबर 1948 मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला गेला आणि मानवी हक्कांची संकल्पना ही खऱ्या अर्थानं नावारूपाला आली. म्हणजे एकूणच या संकल्पनेचा प्रवास जर आपण बघितला की सुरुवातीला असलेली नैसर्गिक कायद्यांच्या स्वरूपातली संकल्पना ही नंतर नैसर्गिक हक्कांमध्ये रूपांतरित झाली आणि 10 डिसेंबर 1948 मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा ज्यावेळी स्वीकारला गेला त्यावेळी ही संकल्पना मानवी हक्क या स्वरूपात अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. सो सिलॅबसची सुरुवात होते मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा या प्रकरणापासून आणि मग त्यानंतर बालकल्याण, महिला कल्याण, अनुसूचित जाती जमातींचे कल्याण, इतर मागासवर्गीयांचं कल्याण, त्यानंतर कामगार कल्याण, युवकांचं कल्याण, अपंग कल्याण, त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्तींचे कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, मूल्य आणि नीतीतत्वे, याशिवाय वेगवेगळ्या संस्था आणि संघटना, अशा एकूण 13 यामध्ये अंतर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग इकडं 13 आणि पहिल्या विषयामध्ये 5 यांचं जर कम्पॅरिझन केलं HR आणि HRDच्या बाबतीत तर मग बऱ्याच जणांना असं वाटतं की HR जास्त प्रश्न येतील. पण गंमत अशी आहे की HR जे काही सगळे टॉपिक्स आहेत ते एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण HR बालकल्याणमध्ये सर्व शिक्षा अभियान या योजनेचा जर आपण अभ्यास करत असू तर सर्व शिक्षा अभियान हा जो कार्यक्रम आहे जो युनिव्हर्सलायझेशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशनसाठी सुरू करण्यात आला किंवा ही योजना या योजनेची सुरुवात 2001 जी झाली त्याच्यामध्ये जी उद्दिष्ट आणि जी लक्ष म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ज अँड टार्गेट्स असं म्हणतो त्यामध्ये जी टार्गेट्स ठरवण्यात आलेली होती त्या टार्गेटपैकी एक टार्गेट असं होतं की सर्व शिक्षा अभियान या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग कठीण परिस्थितीत गुजराण करणारी मुलं आणि मुली यांच्यावरती ही योजना विशेष लक्ष देते. म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग या कुटुंबातील मुलं मुली मुली आणि कठीण परिस्थितीत गुजराण करणारी मुलं मुली यांच्यावरती या योजनेचा विशेष भर आहे.
आता ही जर योजना आपण सर्व शिक्षा अभियान सारखी योजना जर आपण बाल कल्याणमध्ये बघत असू तर ती परत आपल्याला अनुसूचित जातींचे कल्याण या टॉपिकमध्ये बघायची गरज नाही आहे, अनुसूचित जमातींचे कल्याण या टॉपिकमध्ये बघायची गरज नाही आहे, किंवा महिला कल्याण याच्यामध्ये पाहायची गरज नाही आहे. सो एकदा का त्याचा अभ्यास आपण एका ठिकाणी केला की आपल्याला पुढं अनेक ठिकाणी वारंवार त्याचे रिपिटेशन झालेले हे प्रामुख्याने दिसून येतं. किंवा दुसरं जर उदाहरण घ्यायचं झालं तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही स्कीम जी जुलै 2004 सुरू करण्यात आली. आता ही काय स्कीम आहे तर पूर्व प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुलींना उच्च प्राथमिक शिक्षण देण्याकरिता निवासी शाळांची सोय म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल्स म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्कीम. आता ही स्कीम कुठे इम्प्लिमेंट केली जाते तर प्रामुख्याने ही जी स्कीम आहे ती ज्या ठिकाणी किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये स्त्री साक्षरतेचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे नंबर एक, किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या साक्षरतेतला फरक हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे नॅशनल ॲव्हरेज जर आपण 2011 जनगणनेचं बघितलं तर 16.4 अराउंड असलेलं आपल्याला दिसतं की महिलांची साक्षरता आणि पुरुषांची साक्षरता याच्यातला फरक. पण एखाद्या जिल्ह्यामध्ये जर हा फरक 16 जास्त असेल, तो 20 असेल, 18 असेल, 22 असेल, तर त्या ठिकाणी देखील ही योजना राबवली जाते. म्हणजे दोन अटी त्याच्यामध्ये प्रामुख्याने नमूद केल्या आहेत. एक, ज्या ठिकाणी स्त्री साक्षरतेचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे नंबर एक, आणि नंबर दोन, स्त्री आणि पुरुष यांच्यातील साक्षरतेमधली तफावत ही नॅशनल ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्कीम राबवली जाते. आता वैशिष्ट्य असं आहे या योजनेचं की या योजनेमध्ये ह्या ज्या स्कूल्स आहेत ह्या 100% रिझर्व आहेत मुलींसाठी नंबर एक, आणि नंबर दोन, यामध्ये देखील ज्या मुलींना ॲडमिशन मिळेल किंवा प्रवेश मिळेल त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक या समाजातल्या मुलींसाठी या शाळांमधल्या 75% जागा रिझर्व आहेत. आणि उरलेल्या ज्या 25% जागा रिझर्व आहेत त्या 25% जागा किंवा उरलेल्या ज्या 25% जागा भरल्या जातील या जागा या प्रामुख्यानं दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या जनरल कॅटेगरीमधल्या कुटुंबातल्या मुलींसाठी त्या जागा अस्तित्वात असतील. आता ही जर योजना आपण महिला कल्याणमध्ये डिस्कस करत असू किंवा बाल कल्याणमध्ये डिस्कस करत असू तर आपल्याला ती पुन्हा वेगवेगळ्या घटकांमध्ये डिस्कस करायची आवश्यकता नाही आहे. अनेक अशा बाबी आहेत की उदाहरणार्थ कामगारांच्या संदर्भातल्या अनेक योजना किंवा वयोवृद्धांच्या संदर्भातल्या अनेक योजना या एकमेकांशी साधर्म्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात, किंवा काही योजना तर कामगार आणि वयोवृद्ध या दोघांसाठी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम सारखी योजना असेल, आम आदमी बीमा योजना असेल, किंवा अटल पेन्शन स्कीम असेल, या स्वरूपाच्या ज्या काही स्कीम्स आहेत ह्या सगळ्या स्कीम्स या एकमेकांवरती डिपेंडेंट असलेले दिसतात. सो या विषयाचा अभ्यास हा जर स्मार्ट वेनं केला किंवा जर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज यांचा विचार जर आपण केला तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये हा विषय लवकरात लवकर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कम्प्लीट करता येऊ शकतो, हा पहिला मुद्दा. दुसरी याच्यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की विद्यार्थ्यांचा अनेक वेळा HR पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन नकारात्मक असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकतर HRD आणि HR हे विषय प्रिलिम्सला नाही आहेत असा आपला एक गैरसमज असतो, आणि त्यामुळे विद्यार्थी जोपर्यंत प्रिलिम पास होत नाहीत किंवा जोपर्यंत मेन्सला अपियर होत नाही तोपर्यंत या विषयाच्याकडं पाहत नाहीत. HR आणि HRDचा अभ्यास हा प्रिलिममधल्या काही सब टॉपिक्समध्ये आपल्याला होतो. उदाहरणार्थ अर्थशास्त्र या विषयाचा सिलॅबस जो आयोगाने दिलेला आहे प्रिलिममध्ये पूर्वपरीक्षेमध्ये, त्या विषयाअंतर्गत लोकसंख्या, इन्क्लुजन किंवा सर्वसमावेशकता आणि सामाजिक सेवा धोरणे किंवा सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह असे जे सब टॉपिक्स आहेत या सब टॉपिक्सचं प्रिपरेशन जर करायचं असेल तर तुमचा HR HRDचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्हाला त्याची प्रिलिमला देखील हेल्प होते. सो त्याच्यामुळे या विषयांकडे जे दुर्लक्ष होतं ते दुर्लक्ष टाळणं आवश्यक आहे, आणि या विषयाची तयारी अगदी सुरुवातीपासून जर केली तर हा विषय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क्स मिळवून देतो किंवा स्कोरिंग करण्यासाठी मदत करतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रामुख्याने या विषयाचा जर विचार केला किंवा HR HRDच्या विषयाकडे जर आपण बघायचं ठरवलं तर यामध्ये योजनांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात भडीमार असलेला आपल्याला दिसतो, आणि असंख्य योजना आहेत. सुरुवातीला त्या तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील, सुरुवातीला त्या विषयाचा अभ्यास करत असताना, त्या योजनांचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट निर्माण होईल. पण जसजशा मल्टिपल स्कीम्स येत जातील, नंबर ऑफ स्कीम्स येत जातील, तसतसं आपलं कन्फ्युजन वाढत जातं की सेंटर स्टेटचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे निधीचं ते ह्या योजनेसाठी होतं का दुसऱ्या योजनेसाठी होतं.
उद्दिष्टांच्या बाबतीत घोळ व्हायला सुरुवात होईल, एज ग्रुप किंवा टार्गेट ग्रुपच्या संदर्भात घोळ व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली त्याचा अभ्यास करणं आणि वेगवेगळ्या योजना ह्या तुलनात्मकदृष्ट्या अभ्यासणं नंबर एक, आणि नंबर दोन त्या वारंवार रिपीटेड रीड करणं. तुम्ही ज्यावेळी त्याच्या नोट्स बनवताय त्यावेळी त्या शॉर्ट नोट्स नेहमी सततपणे, तुम्ही प्रवासात असाल, तुम्हाला मोकळा वेळ असेल, तुम्ही एखाद्या बस स्टॉपवरती बसची वाट बघत उभे असाल, अशा प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे ज्यावेळी डायरी असते, मोकळा वेळ असतो, त्यावेळी तुम्ही त्या योजना काढून त्यांचं रिव्हिजन करू शकता. सो या पद्धतीने जर समजा तुम्ही याचा अभ्यास केला तर हा अभ्यास सोपा जातो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.